नमस्कार बालमित्रांनो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं आपण नेहमी बोलतो, ऐकतो, वाचतो. तर यापैकी शाहू महाराजांना आज आपण जाणून घेऊया. कोणत्याही राजाविषयी उल्लेख करताना त्याच्या नावापूर्वी आपण राजे, महाराज, छत्रपती या उपाधी वापरतो. पण मित्रांनो, शाहू महाराजांचा उल्लेख करताना राजर्षी ही उपाधी वापरली जाते. राजर्षी म्हणजे राजांमधला ऋषी, राजाच्या रूपातील ऋषी. किती वेगळी कल्पना आहे ना. राजा म्हटले की डोळ्यांसमोर भरजरी कपड्यांतील रुबाबदार प्रजेचे प्रश्न ऐकून न्यायनिवाडा करणारी व्यक्ती उभी राहते. तसेच शाहू महाराज देखील उंचे पुरे, भरदार शरीरयष्टी असलेले, दिमागदार राहणीमान असलेले राजे होते. ऋषी म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहणारी व्यक्ती मात्र एकदम विरुद्ध प्रकारची असते. घरादारापासून दूर राहणारी, साधी राहणी असलेली, स्वतःसाठी काहीही नको असलेली, सदैव दुसऱ्यांचे कल्याण करणारी अशी व्यक्ती ऋषी म्हणून आपण ओळखतो. शाहू महाराज स्वभावाने, वागण्याने, विचाराने अगदी ऋषींसारखेच होते बरं का. नशिबानी जरी होते राजे, उघडले जनकल्याणाचे दरवाजे. नशिबाने जरी होते राजे, उघडले जनकल्याणाचे दरवाजे. राजा म्हणून वापरून अधिकार, ऋषी बनून केला बहुजनांचा उद्धार. राजा म्हणून वापरून अधिकार, ऋषी बनून केला बहुजनांचा उद्धार. तर अशा या शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव. त्यांना कोल्हापूर संस्थानाच्या विधवा राणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले. तेव्हा ते 10 वर्षांचे होते. भोसले घराण्यात दत्तक गेल्यानंतर त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले. ते चौथे शाहू महाराज आहेत. राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना शूद्र म्हणून हिणवले गेले. तेव्हापासूनच त्यांनी बहुजन समाजासाठी विविध क्षेत्रात सुधारणेचे कार्य हाती घेतले. एखाद्या ऋषीने एखादे व्रत स्वीकारून ते अजन्म पाळावे, त्याप्रमाणे शाहू महाराजांनी 28 वर्षांच्या कारकिर्दीत जनसेवेचे व्रत अंगीकारून तडीस नेले. शाहू महाराज उत्तम प्रशासक होते, न्यायी होते, प्रजाहित दक्ष होते. त्यांच्या अंगी दूरदृष्टी, गुणग्राहकता, निर्णयक्षमता, धाडसीपणा, कार्यक्षमता असे अनेक गुण होते. विविध क्षेत्रात केले कार्य, स्वतःपासून स्वीकारले बदल, कुटुंबाचेही घेतले सहकार्य, प्रस्थापितांविरुद्ध लढा सरळ. शाहू महाराजांवर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा प्रभाव होता. ते समानतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. लोकशाहीच्या समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर त्यांची निष्ठा होती बरं का. त्यामुळेच शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले, महिलांना शिक्षण देणे महत्त्वाचे मानले, सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा ही दुष्ट पद्धत बंद केली, विविध जाती धर्मांतील मुलांच्या शिक्षणाची गैरसोय थांबविण्यासाठी विविध जाती धर्मांतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधली. मित्रांनो, शाहू महाराजांच्या दूरदृष्टीची अनेक उदाहरणे देता येतील. भविष्यात जनतेला पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बांधलेले राधानगरी हे धरण, भारतातील शेतीचे महत्त्व जाणून शेतीविषयक संशोधनाला दिलेले प्रोत्साहन, गुन्हेगार म्हणून वाईट वागणूक दिल्या जाणाऱ्या जमातीतील लोकांना नोकऱ्या देऊन माणसात आणणे, अशा अनेक गोष्टींतून महाराजांचा दृष्टेपणा दिसून येतो. समाजातील चुकीच्या चालीरीती बंद व्हाव्या यासाठी त्यांनी कायदे केले. तरुणांमध्ये आरोग्य जागृतीचे महत्त्व जाणून व्यायामशाळा बांधल्या. सामाजिक सुधारणा, बदल घडवून आणताना ते स्वतः आचरणात आणले. स्वतःच्या कुटुंबालाही आचरणात आणायला भाग पाडले. म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि म्हणूनच शाहू महाराज त्यांच्या मृत्यूनंतरही 100 वर्षे लोटली
तरीही वंदनीय आहेत. एखादा कर्तव्य तत्पर राजा मनात आणले तर स्वतःच्या प्रजेसाठी विविध क्षेत्रांत काम करून कसा आदर्श ठरू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज. संसद भवनातला त्यांचा उंच पुतळा, अतुल्य कार्याची देतो ग्वाही. संसद भवनातला त्यांचा उंच पुतळा, अतुल्य कार्याची देतो ग्वाही. बोलला तैसा चालला सदा, बोलला तैसा चालला सदा, असा राजा होणे नाही, असा राजा होणे नाही. धन्यवाद. शाहू महाराजांविषयीचे हे भाषण तुम्हाला आवडले असल्यास नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद.